राज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे। शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे। 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं। 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरवण्याची मुभा केंद्र सरकारनं राज्यांना दिली आहे। त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागानं लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून त्याप्रमाणे आजपासून 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे। शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्व नोंदणी ही ऑनलाइन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे। 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचं नियोजन करण्यासाठी कोविन ऍपमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत।